पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीचं सत्र थांबताना दिसून येत नाहीये. शहरातील चिखली परिसरात 35 वर्ष युवकाची सिमेंट ब्लॉकने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 9 वाजता ही घटना घडली आहे. CCTV कॅमेऱ्यात सर्व घटना कैद झाली आहे. सुनील सागर असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. चिखली परिसरात 31 डिसेंबरच्या रात्री 9 वाजता वृत्त सुनीलला अज्ञात आरोपी सिमेंट ब्लॉक घेऊन मारहाण करत असल्याचे CCTV कैद झालं आहे. इतकंच नव्हे तर आरोपीच्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी सुनील एका दुकानात शिरला, मात्र त्याचा तो प्रयत्नही निष्फळ ठरला. आरोपीने तिथेही त्याचा पाठलाग केला. दुकानाच्या बाहेर येताच पुन्हा सुनीलवर हल्ला केला. यात सुनीलचा मृत्यू झाला. या हत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अज्ञात आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात सुरू असलेलं गुन्हेगारीचं सत्र दिवसेंदिवस वाढतच आहे. नागरिकांच्या मनात कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शहराचे डॅशिंग पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. मागील काही दिवसांपासून शहरात हत्यांच्या गुन्ह्यांमध्ये वेगाने वाढ होत आहे.